माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ, त्यांच्या पत्नी मीना भुजबळ, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार समीर भुजबळ, त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आणि त्यांच्या पत्नी यांनी भुजबळ फार्म नजीक मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मात्र यावेळी भुजबळ कुटुंबियांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मतदार यादीत नाव शोधताना त्यांची दमछाक होऊन ते घामाघूम झाले. नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या मातोश्रींचे नाव यादीत नसल्याचे आढळून आले तेव्हा छगन भुजबळ चांगलेच संतप्त झाले. सरकारकडून हा मुद्दाम त्रास दिला जातोय अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आम्ही आमच्या कुटुंबासहित जे आहे मतदान केलेलं आहे, पण पूर्ण कुटुंबासहित केलेलं नाही. याचं कारण समीर भुजबळ यांच्या मातोश्रींचा जन्म इथे झाला आणि जेव्हापासून मतदान करायला लागल्या तेव्हापासून ते त्या इथेच मतदान करतात. तरी सुद्धा त्यांचं नाव मतदान यादीतून उडवण्यात आलं. इथे आल्यानंतर सुद्धा एवढे ढिसाळ नियोजन आहे. या निवडणूक यंत्रणेचे अधिकारी वर्षानुवर्ष हे काम करत असतात, त्यांना अनुभव नाही असं कसं म्हणता येईल. हा आता हे असू शकतं वरून काहीतरी दबाव वगैरे असेल म्हणून इकडचं मतदान तिकडे लांब टाकायचं, तिकडचं तिकडे टाकायचं, काही नावं उडवायची. हे जे आहे धंदे आतल्या आत काही मंडळी करू शकतात आणि त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. अतिशय दुर्दैवी अशी एक गोष्ट आहे, कारण का स्वतःच्या आईचं जे मतदान नसावं, खरं म्हणजे तिची फार इच्छा होती ती की मतदान कारण तिने प्रचारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता आणि म्हणून ती फार दुःखी झालेली आहे. आणि एक खरं म्हणजे जेव्हा या मतदार याद्या छापल्या जातात तेव्हा त्यांनी कोणीतरी जे आहे अशा पद्धतीचा घोळ घालतं आणि म्हणून ह्या मतदार याद्यावर नाव कळतं. आता एवढे अनेक वर्ष जे आहे ती मतदान करत आलेली आहे आणि ह्याच बूथवर करत आलेली आहे आणि अचानकपणे जे आहे यादीतून नाव गायब होणं म्हणजे अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे. शहरात अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.